स्थितीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी अनेक संस्थांच्या पुढाकारातून आरोग्य तपासणी केली जात आहे. महिला आघाडी, माऊली चॅरिटेबल ट्रस्ट आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आघाडीच्या कार्यालयात शनिवारी आरोग्य शिबिर पार पडली. पूरग्रस्त नागरिकांची तपासणी करण्याबरोबरच औषधांचे मोफत वितरण करून नागरिकांसाठी मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यात आली. माऊली चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्टच्या पुढाकारातून श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मठ दादर मुंबई यांच्या सहयोगाने पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय मदत म्हणून फिरता मोफत दवाखाना नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाला. सदर शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला. पूरस्थितीमुळे ओढाविलेल्या समस्येबरोबरच आरोग्याच्या तक्रारींचे निरसन करून मोफत औषधांचे वितरण केल्याने नागरिकांना मदत झाली. आणि कोण असतील तर त्यांनी इथं येऊन आपला चेकअप घ्यावा. खरोखर हिने वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन ज्यांना गरज आहे तिथं तिथं त्यांनी कॅम्प हे आयोजित करत आहेत. आणि जरी कुणाला वाटत असेल की बाबा आमच्या भागात झालेलं नाही आहे आणि जर हा कॅम्प होणं गरजेचं आहे तर त्यांनी संपर्क साधावा मराठा मंदिर नेताजी जाधव यांच्याशी किंवा बाळासाहेब काकतकर यांच्याशी सुद्धा जर त्यांनी संपर्क साधला तर नक्की तुमच्या भागात सुद्धा हा कॅम्प आयोजित करण्यात येईल. यावेळी मराठा मंदिरचे अध्यक्ष शिवाजी हंगिरगेकर, नेताजी जाधव, बाळासाहेब काकतकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर तसेच माऊली ट्रस्टच्या डॉक्टर अनुराधा मोहिते, डॉक्टर दीपक मोहिते तसेच माऊली चॅरिटेबलचे विश्वस्त दत्ता जाधव तसेच प्रिया कुडची उपस्थित होत्या. तरुण भारत सोशल मीडिया यूट्यूब आणि फेसबुक नंतर आता इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्रामवर सुद्धा ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या TBD सोशल मीडिया या इंस्टाग्राम आणि @TBDNews या ट्विटर पेजला फॉलो करा आणि आमच्या तरुण भारत टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा.